आम्ही कधी न पाहिलेल्या तिथे आम्हाला वस्तू बघायला भेटल्या व तिथं आम्ही एक दुर्बीण पण पाहिली व त्याच्यात काय काळी पावडर व लई मोठा कागद होता. नमस्कार. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी या ठिकाणी अखिल होळकरवाडी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. यामध्ये झेरॉक्स मशीन जी वापरात आता नाही आहे परंतु त्याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं चांगला उपयोग करता येईल या उद्देशानं होळकरवाडी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय सचिनजी झांबरे यांनी शाळेमध्ये येऊन हा प्रस्ताव मांडला की आपण ही मशीन जर विद्यार्थ्यांना अभ्यासायला दिली, त्याचे स्पेअर पार्ट खोलण्याचं त्यांना एक प्रात्यक्षिक करण्याची संधी दिली तर या माध्यमातून त्यांना या मशीनच्या सर्व जे पार्ट आहेत, त्याचे जे काही स्पेअर पार्ट आहेत, ते सगळ्याची माहिती होईल आणि या माहितीच्या आधारे त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. अशा पद्धतीचा उपक्रम साधारणपणे व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस ज्या ठिकाणी असतात 11वी 12वी अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना हा लाभ त्या संस्थेमार्फत दिला जातो. परंतु आपली शाळा 7वीपर्यंत आहे तरीही इयत्ता 7वी आणि 6वी या वर्गातील विद्यार्थ्यांना ही संधी देण्याचं त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्या माध्यमातून आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही संधी दिली आणि एका आजच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीनं स्क्रूड्रायव्हर किंवा इतर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ती वापरून ती मशीन खोलली. त्या मशीनमधले सर्व पार्ट त्यांनी पाहिले, त्याचं मेकॅनिझम काय आहे, त्याचं टेक्नॉलॉजी काय आहे, कशा पद्धतीनं झेरॉक्स काढली जाते, कशा पद्धतीनं प्रिंट निघतात, त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे सर्किट त्याच्यामध्ये बसवलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मुलांनी केला. एक वेगळं आनंद ह्या माध्यमातून काम करत असताना मुलांना मिळाला. एक सर्जनशीलता किंवा एखादी कृती स्वतः जेव्हा मुलं तळमळीनं करतात, समरस होऊन करतात, त्याच्यामध्ये स्वतः भाग घेतात, तेव्हा त्यांना त्या निर्मितीचा आणि सृजनशीलतेचा आनंद मिळतो. तो आनंद त्यांना या कामामध्ये मिळालेला आम्हाला दिसून आला. सर्व मुलं आनंदानं हे प्रात्यक्षिक करत होती आणि समजावून घेत होती. तर अशी एक चांगली संधी या संस्थेच्या माध्यमातून शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळाली, त्याबद्दल मी संस्थेचं शाळेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यातसुद्धा असे वेगवेगळे उपक्रम बहुउद्देशीय संस्था होळकरवाडी यांनी आपल्या शाळेतल्या मुलांसाठी राबवावेत अशी मी या निमित्तानं त्यांना विनंती करतो आणि त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझे नाव शाकिर मुखदर्शक आहे. मी आत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी आहे. आम्ही झेरॉक्स मशीन खोलली, आम्हाला त्यात न पाहिलेले वस्तू मिळाले. आम्ही आता त्या वस्तूंपासून काहीतरी प्रयोग करणार आहेत आणि प्रोजेक्ट बनवणार आहेत. आम्हाला त्यात फॅन्स भेटले, आम्ही आता त्यांनी कूलर वगैरे बनवू शकतो. अजून त्यात काळी कलरची पावडर पण भेटलेली. अजून त्यात एक कागद होता, ते खूप मोठा होता, त्यात काही मोटर होत्या. आता आम्ही सगळे वर्गातले मुलं मिळून एक प्रयोग करणार आहेत. त्यात बॅटरी वगैरे, अजून ते काही CPU मिळाले, आम्ही त्यापासून एक पॉवर बँक बनवलं. माझं नाव भगवान संगप्पा कुंभार आहे. मिनी व माझ्या मित्रांनी आम्ही CPU खोललेलं प्रिंटर मशीन खोलली होती, त्यातून आम्ही हे कूलर तयार केलेले आहे. फिरतं का ते? हा फिरतं ना. आम्ही कधी न पाहिलेल्या तिथे आम्हाला वस्तू बघायला भेटल्या व तिथं आम्ही एक दुर्बीण पण पाहिली व त्याच्यात काय काळी पावडर व लई मोठा कागद होता आणि असल्या अजून मोटारी आहेत. त्यांपासून आम्ही नवीन नवीन उपकरण तयार करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे चक्र होते, त्यापासून आम्हाला कळाले की मशीन कशी कशी फिरते, हे सर्व आम्हाला कळाले. हा उपक्रम आमच्या शाळेत राबवला म्हणून आम्ही होळकरवाडी सामाजिक संस्थेचे खूप खूप आभार मानतो. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी यातील एक मी पदवीधर शिक्षक आहे. आमच्या शाळेमध्ये सचिन झांबरे यांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बहुउद्देशीय होळकरवाडी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एक झेरॉक्स मशीन आमच्या शाळेमध्ये आणली. त्या मशीनची अंदाजे किंमत 60,000 आहे आणि ती मशीन आमच्या सर्व मुलांसाठी इयत्ता 6वी आणि 7वीच्या मुलांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. मुलांनी हिस्कूर चावी आणून ती मशीन खोलली, त्या मशीनमध्ये जे पार्ट आहेत त्या पार्टची माहिती घेतली आणि त्यांना एक नवीन वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी ते साहित्य मिळालं. म्हणजे टाकाऊपासून आपण टिकाऊ वस्तू बनवतो, मग मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे फॅन, वेगवेगळे पॉवर बँक आणि अशा वेगवेगळ्या अजूनही त्यांच्या अजून कल्पना लावून वेगवेगळे
विज्ञानमधले प्रयोग ते करणार आहेत आणि असंच भावी वाटचाल हवी, कारण आजची मुलं हे उद्याचे भविष्य घडवणार आहेत आणि विज्ञानातूनच ते साकार होणार आहेत आणि ही मुलं वेगवेगळे प्रयोग करून पाहत आहेत। म्हणून मी म्हणतो सचिन झांबरे आपल्या शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम असा नवा उपक्रम आमच्या मुलांसाठी त्यांनी शाळेमध्ये करून घेतला आणि मुलांकडून अतिशय त्यांच्याकडे जी करण्याची वृत्ती होती, मुलं मनापासून ते इस्कुरतांनी खोलत होते, वेगवेगळे पाठ वेगळे करत होते, बाजूला करत होते आणि प्रत्येकाची नावं त्या मशीनवर जी नावं होती ती एका वहीमध्ये नोंद करत होती आणि भविष्यात मुलांना जर एखादा व्यवसाय चालू करायचा असेल, कौशल्य विकसित करायचं असेल तर मुलांकडे ते होण्यासाठी, कारण ती सुविधा या ठिकाणी आमच्या शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन झांबरे यांनी संधी आमच्या 6वी आणि 7वीच्या मुलांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे मनापासून ऋणी आहे, आभारी आहे, धन्यवाद।